असं म्हणतात देश ज्यावेळी विकासाच्या दृष्टीने वाटचाल करायला लागतो त्यावेळी मोठमोठी क्रांती त्या देशात घडत असते, आणि अशीच क्रांती आता कुठेतरी घडली असं म्हणावं लागेल. काल परवा नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून रद्द कराव्यात हा मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. पण हा निर्णय मोदी सरकारने घ्यावा यासाठी एका व्यक्तीचं किंवा एका संस्थेचं त्यामध्ये खूप मोठं योगदान होतं असं म्हणायला लागेल. अर्थक्रांती प्रतिष्ठान या संस्थेचं फार मोठं योगदान या नोटा रद्द करण्यामध्ये होते. तर या अर्थक्रांती प्रतिष्ठानचे मिस्टर अनिल वकील सर आज आपल्यासोबत आहोत. त्यांच्याकडून आपण या अर्थक्रांतीबद्दल जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल, मला सांगा की अर्थक्रांती म्हणजे नक्की काय? अर्थक्रांती म्हणजे मूळ अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतला बदल, पैशातला बदल फक्त नव्हे, अर्थशास्त्र हे संसाधनाचं शास्त्र आहे, पैशाचं शास्त्र म्हणजे वित्तशास्त्र, मूळ बदल. कारण हा देश इतका चांगला, इतका संपन्न देश आहे, तरी ह्या देशामध्ये एवढे प्रश्न का तयार झालेत? हा पराकोटीची विषमता, पराकोटीचे प्रश्न की ज्याच्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतायत, एवढे तरुण मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुणांचे मोर्चे निघतायत, भ्रष्टाचाराचा कळस झाला आहे, दहशतवादाने हात पसरले आहेत. पण हे सगळं आपल्या देशाच्या स्वभावात नाही आहे, तरी हे का घडतं आहे? तर हे सगळं एका व्यवस्थेचा परिणाम आहे, आणि ही व्यवस्था आज पैशाशी जोडली गेलेली आहे, आणि तो मूळ पैसाच आता भ्रष्ट झाला आहे. याच पैशावर आज शिक्षण व्यवस्था, याच पैशावर न्याय व्यवस्था, याच पैशावर पोलीस, याच पैशावर सगळं काही उभं याच पैशावर आहे. आणि हा पैसा नुसता भ्रष्ट झाला नाही आहे, तर तो वाहता पण नाही आहे, तो गरीब माणसापर्यंत पोचत नाही आहे. म्हणून पराकोटीची विषमता म्हणजे 10%, 15%, 20% वर्ग अति खाण्याने सुजायला लागला आहे, आणि उरलेला 70-80% पाणी मिळत नाही म्हणून सुकायला लागला आहे. म्हणजे एका शरीराचा भाग सडतोय आणि सुकतोय, असं दोन्ही घडतं आहे. म्हणजे निर्मिती होते पण त्याचं वितरण पण होत नाही आहे. मग हे का घडतंय असं? म्हणजे आज तुम्ही आपण बघतोय की मोदीजींनी हा जो निर्णय दिला, सामान्य माणूस की त्याला त्रास होतोय पण तो हा स्वीकारतोय की आपल्या देशाच्या भल्यासाठी म्हणून स्वीकारतोय. व्यक्तिगत त्रास तो सहन करतोय पण तो एका मोठ्या कॅनव्हासवर विचार करतोय की ह्याच्यात माझ्या देशाचं भलं होतंय. हा भारतीय माणूस आहे, हा आपला खरा पिंड हा आहे, आपला खरा स्वभाव आहे. पण हा असं किती दिवस चालणार? ते व्यवस्थित बदल तर करायला हवा, हे सगळीकडे पोचायला हवं, समता शेवटपर्यंत जायला पाहिजे, शेवटच्या माणसापर्यंत ते पोचायला हवं. आज आपण आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे बाजारू अर्थव्यवस्थेत जेव्हा आपण आलेलो आहोत, तेव्हा बाजारामध्ये सर्वोच्च जो असतो, बाजारात फक्त दोनच जाती असतात, बाजारात तिसरी जात नाही आहे. बाजाराची सर्वोच्च जात म्हणजे ग्राहक. ग्राहकाशिवाय बाजारात चालू शकत नाही, कस्टमर इज गॉड. आणि बाजारातला सगळ्यात खालचा निम्नस्तरीय की ज्याला बाजार त्याला त्याचा तिरस्कार करतो बाजार, तो म्हणजे भिकारी. भिकारी आणि ग्राहक हे दोन्ही मानवी घटक आहेत, दोघांनाही गरज आहे. फक्त एकच फरक असतो की ग्राहकाकडे क्रयशक्ती असते आणि भिकाऱ्याकडे क्रयशक्ती नसते. ती क्रयशक्ती नाही आहे म्हणून तो ग्राहक होत नाही आहे, म्हणून त्याला प्रतिष्ठा नाही आहे मिळत. आजच्या शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या एवढ्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत, त्या गरिबीमुळे आहेतच, पण त्याच्यापेक्षा अप्रतिष्ठेच्या जास्त ह्याच्यामुळे कारणामुळे त्याची प्रतिष्ठा जाते आहे. मानवी प्रतिष्ठा ही जगण्याचा बेस आहे. आता ही क्रयशक्ती खाली पोचत नाही आहे. या देशामध्ये 70% लोकांच्या देशांमध्ये उत्पन्न होत आहे, इथे लोकांचे स्वतःचे प्रायव्हेट विमानंही यायला लागली आहेत, बुलेट ट्रेन्स येत आहेत, सगळं काही घडतं आहे, आणि तरीही लोक अशी का की ज्यांच्यावर कपडे नाही आहेत? कारण ती क्रयशक्ती पोचत नाही आहे. आणि अर्थक्रांती ह्याच्यावरची पूर्ण मांडणी करते आहे की ही क्रयशक्ती खालपर्यंत कसे पोचेल आणि सगळे हॅव्समध्ये कसे येतील. हॅव्ज आणि हॅव नॉट्स एवढ्या फक्त दोनच जाती, हे वेगळ्या वेगळ्या जाती धर्माचे हे नाही आहे, हे असुरक्षतेचे हे सगळे जबाब. आणि सगळ्या संघटना असुरक्षता शोधतायत, लाखोंचे मोर्चे निघतायत, पण ज्यांना त्यांना प्रश्नही समजत नाही आणि सरकारला उत्तरही माहीत नाही, कारण प्रश्नच कळत नाही आहेत. अशा एका संदिग्ध आणि पूर्ण कन्फ्युजनच्या स्टेटमध्ये आपण आहोत. आणि अर्थक्रांती 16 वर्षापासून मांडणी करते आहे की प्रत्येक भारतीयाचा जन्मसिद्ध हक्क आहे प्रतिष्ठेने जगण्याचा, आणि हे देशाचे सर्व संसाधनं त्याच्यापर्यंत पोचले पाहिजेत. कोणतं त्या घरात जन्माला आला आहे. जसं मी आज एखाद्या घरात जन्माला आलो, त्या घरातल्या प्रॉपर्टीवर माझा जन्मजात हक्क आहे, कायदेशीर आणि नैतिक. मी मेंटली रिटार्डेड जरी असलो तरी माझा हक्क अबाधित राहतो. तसा 130 कोटी देशातल्या लोकांचा या देशातल्या संसाधनावर अधिकार आहे. आता ही सगळी संसाधनं पैशाशी जोडली गेली, तर तो पैसा पोचत नाही म्हणून तो संसाधनापासून दूर राहतोय. आपल्याला भिकाऱ्यांच्यापासून ग्राहक बनवायचे सगळ्याला. आणि जगाच्या बाजारात 130 कोटीचा जर ग्राहक तयार झाला, तर हा देश जगातला सगळ्यात प्रतिष्ठेचा देश होईल. कारण ग्राहकाशिवाय देशात बाजारो अर्थव्यवस्थाच चालू शकत नाही आहे. आणि 130 कोटीची लोकसंख्या जगात पूर्ण अमेरिका, जपान, युरोप, कोरिया, रशिया सगळे मिळून सुद्धा 100 कोटी नाही आहेत, आपण 130 कोटी आहेत. फक्त क्रयशक्ती जर सगळ्याच्या हातात आली तर आपण सगळे ग्राहक होऊ.
आपल्याला सगळ्याला प्रतिष्ठा असेल, आपण जगाची दिशा बदलूया। अर्थक्रांती ही अर्थशास्त्रातल्या दुरुस्तीची मांडणी आहे, ही आरोपाची मांडणी नाही, ही कोण चूक केले याच्याशी काही अर्थशास्त्री अर्थक्रांतीचा संबंध नाही आहे। अर्थक्रांती कुणावरही आरोप करत नाही, आरोप वृत्तीवर होतात, आरोप हेतूवर होतो, आरोप मेकॅनिझमवर होत नाही। मेकॅनिझम प्युअरली की तांत्रिक गोष्टीवर आरोप करता येत नाही, त्याची दुरुस्ती करायला लागते। आता माझा नळ गळतोय, त्याच्यात पाणी टिपकतंय, ते आरोप करून काही सोडणार नाही, त्याला रिपेअर करावं लागेल। तर अर्थक्रांती ही पूर्णतः तांत्रिक गोष्ट, शुद्ध रिपेअर कशी करून खालपर्यंत पोहोचवायला याची अर्थक्रांतीची मांडणी आहे। भारतातले दोन मुख्य प्रश्न जे दिसतात की पराकोटीची गरिबी आणि त्या गरिबीचे जे वेगळे वेगळे पैलू आले, दारिद्र्याचे पैलू आहेत, आरक्षणाची मागणी मुळात ही कशात नेते, आरक्षणाचं अस्तित्वात असलेलं एकच कारण आहे, अस्तित्व आरक्षणाला दुसरं कुठलंच कारण नाही आहे। कमतरता आली की आरक्षण येतं, समृद्धीत आरक्षण लागतच नाही। आता आपण समजा चार जण बसमध्ये बसणार आहोत आणि सहा सीटरी कमी आहेत, आपल्याला आरक्षणाची गरजच नाही आहे। आणि उलटं झालं की आपण सहा जण प्रवास येत आणि चारच सीट आहेत, आरक्षणाशिवाय जाता येणार नाही। म्हणजे मुबलकता हीच आरक्षणावरचं पूर्ण उत्तर आहे, कुणालाही न नाकारता, कारण सगळे प्रवासी एकाच गाडीचे आहेत। मग ही समृद्धी कशी येईल, मुबलकता कशी येईल, त्याच्यावर अर्थक्रांतीचा हे आहे। तर अर्थक्रांतीच्या याच्यामध्ये प्रस्तावामध्ये दोन मुख्य गोष्टी आहेत। या देशामध्ये सगळे संसाधनं पैशात बदलले जात आहेत आणि तो पैसा मुळात भ्रष्ट म्हणजे काळ्या पैशात बदलला जातो आहे। आता काळा पैसा म्हणजे नक्की काय? काळा पैसा म्हणजे कर चुकवलेला पैसा। सरकारचं जे देय देणं असतं ते जर नाही देता आलं किंवा लपवलं गेलं किंवा ते चुकवलं गेलं तर तो जो पैसा तयार होतो तो फक्त कराचा पैसा नाही तर पूर्ण जेवढा चुकवला पैसा तो सगळाच काळा होतो। व तो पैसा काय म्हणतात त्याला कायदेशीर व्यवहारात आणता येत नाही आणि मग तो सगळ्या अनैतिक बेकायदेशीर सगळ्या गोष्टीला मदत करायला लागतो। आपल्या देशातल्या सगळ्याच लोकांना हे पूर्ण माहिती आहे की आपल्या देशातलं राजकारण पूर्ण काळ्या पैशावरच चालतं। आपण ती स्वीकारलेलीच गोष्ट आहे, कारण आपल्या देशात पांढऱ्या पैशाचं पुरवठा म्हणजे बजेटरी प्रोव्हिजन इलेक्शनसाठी नाहीच आहे आणि आपल्याला सगळ्याला इलेक्शनचे खर्च माहितीच आहेत। अगदी कॉर्पोरेटरच्या इलेक्शनला सुद्धा 1-1 कोटी रुपये लागतात, येतात कुठून हे पैसे? मग हे काळ्या पैशाच्या अर्थव्यवस्थेतनं जातात। मग आपल्याकडे जे धोरणं बनवणारी मंडळी सुद्धा ह्यातच उभी राहते। ते बिचारे ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे 2 कोटी 5 कोटी, ते आधी स्वतःची इन्व्हेस्टमेंट रिकवर करणारच की हो? हा व्यवहार आहे शुद्ध। तर अर्थक्रांती पहिल्यांदा म्हणते की काळा पैसा मुळात तयारच नाही झाला, त्याच्यामुळे ही झाला पाहिजे। तर ही कर प्रणालीच बदलून टाकायची की ज्याच्यातनं तुम्हाला कर चुकवताच येणार नाही। त्याच्यासाठी अर्थक्रांतीने सांगितलं आहे की सगळे जुडे कर आहेत ते काढून टाका, आत्ताची प्रचलित कर प्रणालीच काढून टाकायची। स्थानिक कर नाही, राज्य सरकारचा नाही, केंद्र सरकारचा एकही कर ठेवायचा नाही। आयात कर सोडून, आयात कर याच्यासाठी असतो की बाहेरचा देश जेव्हा आपल्या देशात खूप स्वस्त माल टाकायला लागतो तेव्हा आपले उद्योग मरून जातात। त्यांना संरक्षण देण्यासाठी आयात कर वाढवून आपण त्यांना महाग केल्यामुळे आपल्या संरक्षणाला उद्योगांना संरक्षण मिळतं, ज्याला अँटी डम्पिंग ड्युटी म्हणतात। त्याच्यासाठी आयात कर सोडून सगळेच कर काढायचे, आयकर नाही, प्रत्यक्ष कर नाही, अप्रत्यक्ष कुठलाच कर नाही। मग सरकार कसं चालायचं? तर बँक व्यवहारावर फक्त 1 कर लावायचा। ज्या खात्यावर पैसे येतील त्याला 100 समजा 1 रुपया किंवा 2 रुपये कर म्हणून कटेल। उदाहरणासाठी 2 रुपये सांगितले आपण, तर त्यातले 70 पैसे केंद्र सरकारकडे जातील भारतीय म्हणून, 60 पैसे राज्य सरकारकडे आपण महाराष्ट्रीयन म्हणून मराठी सरकार, आणि 35 पैसे 20 पैसे हे जातील आपल्याला ज्याच्याकडे, तर पुणे कॉर्पोरेशनला आपण पुण्यात राहतो म्हणून। म्हणजे आपण स्थानिक सरकारला पूर्ण दिलं, आपण राज्य सरकारला दिलं आणि याही दिलं, आणि हे सगळा व्यवहार चालण्यासाठी बँकेला सुद्धा त्यात काहीतरी कमिशन असेल, नाही तर बँकेने उचपती करायची कशासाठी? तर बँकेला सुद्धा त्यात मिळेल। आता हे सगळे विन 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 होतात। आता फक्त बँकेवर कर लागला तर लोक रोखीकडे जायला लागतील, कारण रोखीच्या याच्यावर तर करच नाही आहे। त्याच्यामुळे आपण सांगितलं की 50 रुपयाच्या वरच्या नोटा योग्य पद्धतीने योग्य वेळेत काढून टाका। आता सर तुम्ही सांगितलं, माफ करा मी तुम्हाला मध्ये पडतेय, की 50 रुपयाच्या नोटा किंवा त्याच्यावर ज्या नोटा असतील त्या काढून टाका, पण अचानक हा निर्णय सांगितला गेला, एका रात्रीत सांगितला गेला, लागोलाग बँका देखील बंद झाल्या, तर हे अचानक सांगणं कितपत योग्य होतं? ते कसं आहे, हा अर्थव्यवस्थेतल्या करेक्शनमधलं ही अत्यंत गरजेची गोष्ट असते। हे सांगितलं जरी अचानक असलं तरी ह्याची तयारी 7-8 महिने झालेली आहे। म्हणजे त्याच्या 2000 नोटा प्रिंट होणं हे सगळं, बरं हे आधी जर सांगितलं तर काय झालं असतं की जे काळे पैशाचे जे मूळ आरोपी असतात की ज्यांनी हे खरंच तयारी केलेली आहे, त्यांनी हा पैसा बाजारात वेगळ्या ठिकाणी ढकलला असता आणि तो गरीब लोकांच्या हातात गेला असता। आता तुम्ही बघितलं सोन्याचे भाव एकदमच वाढले आहेत, आधी हे कळलंच सांगितलं जर असतं तर हे इतकं सिस्टमॅटिकली खेड्यातल्या मुलींच्या लग्नासाठी जे सोनं विकत घेणार आहेत त्यांना किती अवघड गेलं असतं। आता हे काही दिवसासाठीच घडणार आहे, ते एवढं मोठ्या प्रमाणात घडलं असतं।
म्हणजे मूळ जे गुन्हेगार आहेत ते सुटून अत्यंत जास्त मोठे निष्पाप माणसं त्याच्यात अडकले असते. म्हणून हे असे डिसिजन हे असे अचानकच घ्यायला लागतात, पण त्याची पूर्वतयारी खूप दिवसापासून सुरू असते ते आम्हाला माहीत असतं. आता ह्या पद्धतीने करणं, तर 50 वर्षा नोटा का घातक आहेत हे तर तुम्हाला मी सांगितलंच. त्या नोटा फक्त एकच आहेत की कसं असतं, पैसा जर नोटात बदलला गेला तर तो प्रवाही राहत नाही. आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो की आत्ता माझ्या खिशामध्ये 100 रुपयाची नोट आहे, आज मी सकाळपासून इथं बसलोय, ती ना मी वापरतोय ना दुसऱ्याला वापरू देतोय. ही जर 100ची नोट माझ्या बँकेच्या अकाउंटवर असती तर आता एखाद्या गरीब शेतकऱ्याला, एखाद्या तरुण मुलाला उद्योगाला कर्ज म्हणून मिळाली असती, कारण बँकेचा व्यवसाय तो असतो एकाला घेऊन दुसऱ्याला द्यायचा. जसं आपल्या रॅकमधलं पुस्तक असतं तर ते आपण एकट्याचं वाचून झालं की तिथेच पडून राहतं, पण ते पुस्तक जर पब्लिक लायब्ररीत असेल तर हा, तर हे संसाधन सगळीकडे फिरले पाहिजेत, म्हणून ते पब्लिक डोमेनमध्ये आले पाहिजेत. जे नोटात होतात तेव्हा आपल्या घरातलं पुस्तक होतं, ते बँकेत जातं तेव्हा ते लायब्ररीचं पुस्तक होतं. आणि हे गरिबीचं सगळ्यात प्रमुख कारण आहे, कारण क्रयशक्ती जात नाही खाली, ती घराच्या शेल्फमध्ये पडून राहते. म्हणून 50 वरचं मूल्य जर तुम्ही मोठ्या बँकेच्या नोटाकडे वळवलं, बँकेच्या पैशाकडे वळवलं, आता दुसरा मोठा आहे असतो, ह्या नोटांचा व्यवहार जो असतो त्याच्या पाऊल खुणा राहत नाहीत. आत्ता मी तुम्हाला 100 रुपये दिले तर कुणीही सिद्ध करू शकत नाही हे पैसे तुमच्याकडनं कुठून आलेत, ज्याच्या खिशात ती नोट तो त्याचा मालक. त्याच्यामुळे हा व्यवहार पूर्ण अपारदर्शक होतो. पण मी जर तुम्हाला बँकेतनं दिलं, डेबिट कार्डनी किंवा चेकनी किंवा अजून कुठल्या इलेक्ट्रॉनिक चेंजनी, माझ्या अकाउंटला तुमच्या दोघांच्या अकाउंटला नोंद होते, त्याच्यामुळे हा व्यवहार पूर्ण पारदर्शक होतो, त्याच्यामुळे तो अकाउंटेबल होतो, त्यामुळे तो करप्शनच करता येत नाही. आपल्या देशात भ्रष्टाचाराचं इतकं मोठं कारण झालं आहे, कारण हे एकीकडे तर कर चुकवायचा त्यातनं काळा पैसा तयार होतो म्हणजे हेतू तयार होतो, आणि दुसऱ्यासाठी ह्या नोटांचं साधन तयार होतं कारण त्याचं फुटप्रिंट मिळत नाही, त्यामुळे कोण करतं हे कळत नाही, त्यामुळे एवढ्या मोठा बोक काढलेला भ्रष्टाचार होतो. एकीकडनं आपण करच काढून टाकणार आहे त्याच्यामुळे टॅक्सेस नाही आहेत, त्याच्यामुळे ते हेतूच मुळात संपला, आणि दुसऱ्या बाजूला साधनही संपलं कारण नोटाच नाही आहेत. म्हणून अपराधी पैसा ड्रग्जमधला काय, आता तो सगळेच व्यापार देह व्यापार चालतो, ऑर्गन काय चालत नाही, याच्या नोटात काय विकलं जात नाही मला सांगा, काय घेतलं जात नाही, हे सगळं पारदर्शक होईल, सगळं अकाउंटेबिलिटी येईल, समाजाला कळेल, राजकारण स्वच्छ होईल. आता खरं सांगू ना, तुमच्या तरुण मुलांच्याकडे बघितलं आम्हाला त्रास का होतो हे सांगतो. अफगाणिस्तानसारख्या ठिकाणी ड्रग चरस तयार होतो कारण ते सगळ्या जगाला आता तेच देतं, कारण उद्ध्वस्त झालेलं राष्ट्र आहे. पाकिस्तान भारताची पण नोट प्रिंट करतं, कारण आपली 1000ची नोट तयार करायला आपल्याला 3.25 रुपये खर्च येतो. पाकिस्तान हे 3.25 रुपयात भारताची 100 रुपयाची नोट 1000 रुपयाची नोट तयार होतं, म्हणजे 3 रुपयामध्ये 997 रुपये नफा देणारा कुठला उद्योग आहे, आणि ह्या नोटावर सगळ्याला विकत घेतलं जातं. पाकिस्तान खोट्या नोट बनवतं, तिकडे अफूचरस बनतो, आणि आपला पंजाबमधला तरुण त्याचं कन्झ्युम करतो, तो त्याचा ग्राहक असतो, तरुण पिढी बर्बाद होती आहे. ह्या जर नोटच नसल्या तर कसा येईल तुम्ही मला सांगा, त्यांनी जरी बनवला चरस तर इथे कसा येईल तो. नोटच नाही आहेत असं तुम्ही म्हणतात, मग ज्या नवीन नोटा येणार आहेत 500 आणि 2000 रुपयाच्या देखील नवीन नोटा येणार आहेत असं म्हटलं जात आहे, तर याने पण करप्शन नंतर वाढणारच आहे ना, कारण आज माझे 1000 गेलेत, मग उद्या 2000ची नोट आल्यानंतर करप्शन जर पुन्हा वाढीला लागणारच आहे, मग त्यासाठी काय करा. हा खूप छान प्रश्न, कारण इतकं कन्फ्युजन म्हणजे हे चिदंबरम पासून सगळ्यांना कन्फ्युजन झालेलं आहे. हे अर्थक्रांतीने जे पूर्ण प्रस्ताव दिला आहे त्याच्यामध्ये हा ट्रान्झिशन प्लान ज्याला म्हणतात, कसं असतं, आता मोठा नॅशनल हायवे चालू आहे, खूप गर्दी आहे त्याच्यावर, आता आपण माहिती आहे पुणे मुंबई हायवे, त्याची रिपेरी आली आहे मोठी, खूप खड्डे पडलेत, तर आता काय करायला लागतं, काही डायव्हर्शन द्यायला लागतात. ते डायव्हर्शन नाही दिलं तर करायचं काय. आता हे 2000चं 500च्या नव्या नोटा आणि 1000चे डायव्हर्शन आहेत, हे पूर्ण बँकेच्याकडे व्यवहार शिफ्ट करण्यासाठी. छोट्या नोटा त्याच राहणार आहेत, त्या काळाने बदलणार आहेत, कारण त्याच्यावर जे छोटे लोक त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण मोठे व्यवहार हे डायव्हर्शन, हे हा रस्ता बनला बँकेचा की बंद होणार आहे, 2000च्या नोटांच्या 1000च्या सगळ्याच बंद होणार आहेत. आता 2000ची नोट याच्यासाठी काढायची आहे कारण 1000च्या फार मोठ्या याच्यात किंमत आहे, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे 6,26,00,000 कोटी रुपये 6 ट्रिलियन काय 6,26 ट्रिलियन रुपयाचे नोट आहेत, त्या जर पुन्हा 9,000 छापल्या की तेवढी संख्या छापायला लागेल, 2000ची गेली की निम्म्यात छापायला लागतील, त्याची प्रिंटिंग कॉस्ट कमी होईल, वेळ कमी होईल, नाही तर अर्थव्यवस्थेला आणखी जास्त त्रास होईल, ऑपरेशन आणखी लांबेल. 2000च्या याच्यामध्ये ते केल्यामुळे हे कमी वेळामध्ये काही काळासाठी काढता येतील, आणि पुन्हा त्या डिमॉनिटाईज करताना नुकसान होणार नाही, म्हणून हे फक्त स्टँड बाय प्रोव्हिजन आहे. जसं आपली ओपन हार्ट सर्जरी करताना, हृदयावरच ऑपरेशन करताना बाजूला एक मशीन लावायला लागतं, नाही तर ते हृदय बंद पडलं तर माणूसच मरेल ना. ऑपरेशन झाल्यावर परत ते मशीन काढलं जातं आणि हार्टवर सुरू होतं, म्हणून हे स्टँड बाय आहे.
साधारण किती दिवस हे स्टँड बाय ठेवलं जाणार आहे, वेळ किती लागेल या गोष्टीला, कारण परत तेच कन्फ्युजन, परत तेच स्टँड बाय ठेवणं, परत तेच डायव्हर्शन? दोन गोष्टी असतात. एखादा सर्जन जेव्हा ऑपरेशन करतो तेव्हा तो पेशंट कसा त्याला रिस्पॉन्ड करतो ह्याच्यावर पण असतं. ॲनेस्थेशिया दिला आणि तो ॲनेस्थेशिया जर कमी व्हायला लागला जास्त झाला, दोन्ही घातक असतं. ऑपरेशन सुरुवात झाली आहे हे असं रेग्युलेट सांगता येत नाही, कारण हा 130 कोटीचा समाज, त्याचे आर्थिक व्यवहार, त्याचे एकमेकांची गणितं, हे असं नसतं की 2000 ऐवजी 5000 नोट जर काढली असती तर आणखी लवकर करता आला असतं, पण काळा पैसा 5000 शिफ्ट झाला असता आणि आणखी गरीब लोक आली असती. ह्याला एक डिसिजन घ्यायला लागतं की याच्यासाठी ते करायला लागतं. हे डायव्हर्शन आहे. आता ह्या ज्या वेदना होत आहेत आपल्याला, ह्या उपचाराच्या वेदना आहेत, आता ह्या रोगाच्या वेदना नाही आहेत. मला कॅन्सर झाल्यानंतर समजा एखादं इंजेक्शन कुठे मिळतं आहे तर ती इंजेक्शनची वेदना आहे, पण कॅन्सर बरा होणार आहे त्याचं ते काय? म्हणजे ह्या वेदना आपल्या भविष्यकाळाच्यासाठी सांभाळण्यासाठीच ही वेदना आहे. आपण कडू गोळी औषधाची घेतो तेव्हा ते औषध त्या रोगावर काम करतं. कडू थोड्या वेळेची गोष्ट आहे, ती आपल्याला करायला लागेल. सर, असं म्हटलं जातं आहे की हा निर्णय केवळ सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून घेतला जातो आहे, कारण काळ्या पैशाचा किंवा भ्रष्टाचाराचा मोठा परिणाम हा सर्वसामान्य लोकांना महागाईच्या स्वरूपात सहन करावा लागतो. तर ही महागाई किंवा लोकांना खरंच अच्छे दिन यायला या निर्णयामुळे किती वेळ लागेल काय वाटतं? मुळात थोडंसं तुम्हाला ते तांत्रिक आहे, तुम्ही ते जर लक्षात घेतलं तर खूप छान होईल. महागाई दोन कारणांनी वाढत असते. महागाईचं एक कारण असतं की मागणी जास्त आहे पण पुरवठा कमी आहे, ज्याला इंग्लिशमध्ये सप्लाय डिमांड नाही, डिमांड पुल आणि सप्लाय कन्स्ट्रेंट, की तेवढी वस्तूच नाही आहेत पण मागणी, मग त्या वस्तूची किंमत वाढते, ते नैसर्गिक असतं. आणि महागाईचं दुसरं कारण असतं की टू मच मनी चेजस फ्यू गुड्स, म्हणजे पैसा जास्त तयार असतो आणि मार्केटमध्ये तेवढं हे नसतं काय वस्तू आणि सेवा. आता सरकारला जेव्हा टॅक्समधनं पैसा मिळत नाही पुरेसा, कारण टॅक्स सगळा काळ्या पैशात चालला आहे आणि सरकारला देश तर चालवायचा आहे, मग सरकार नोटा छापतं, ज्याला सिग्नोरेज असा शब्द असतो. सरकार 3.25 रुपयात 1000 रुपयाचं व्हॅल्यू तयार करतं, ती व्हर्च्युअल असते. मार्केटमध्ये नोटा येतात आणि तेवढ्या वस्तू सेवाच नसतात. आता सरकारला 7व्या वेतन आयोगाचा पगार द्यायचा आहे, 1 लाख कोटी रुपये आणायचे आहेत, इथे पैसे नाहीत म्हणून सरकार बोंब मारते आणि इकडे 1 लाख कोटी आणणार कुठून? नोटा छापणार. वरच्या थरात त्या नोटा जाणार, त्या खाली सरकणार नाहीत, खाली महागाई वाढते. कारण पैसा जास्त झाला म्हणून वरचा आहेरे वर्ग तो खर्च करतो, पाहिजे तसा नासाडी करतो, आणि जो नाहिरे वर्ग आहे त्याला वस्तूच मिळत नाहीत, मग त्याची किमती वाढतात. म्हणून ह्या मोठ्या नोटा सरकारला प्रिंट का करायला लागतात जेव्हा सरकारला कराच्यामधनं पुरेसा महसूल मिळत नाही? सरकार रडत येत नाही आपल्याकडे, कारण सरकार देशाचं सर्वोच्च ताकद असतं, ते नोटा छापून मोकळवतात, पण त्याचा परिणाम सामान्य माणसाला महागाईत भोगायला लागतो. जर सगळ्याचा टॅक्स व्यवस्थित सरकारकडे गेला तर नोटा छापायची गरजच पडत नाही, महागाई वाढायचा संबंधच येत नाही. अर्थक्रांतीनंतर महागाई वाढण्याची प्रक्रिया थांबणार आहे. जे वाढेल तो जीवनाचा स्तर वाढेल. महागाई म्हणजे जीवनाची, म्हणजे कॉस्ट ऑफ लिव्हिंग आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आपल्याला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवायचं आहे, कॉस्ट ऑफ लिव्हिंग नाही वाढवायचं. जीवनाचं मूल्य, जीवनाचा स्तर वाढवायचा आहे, जीवनाचे भाव वाढवायचा नाही आपल्याला. म्हणजे एक वस्तू तुम्ही घेतली आज, ती 200 रुपयाला घेतली आहे, तीच वस्तू उद्या जर 400 रुपयाला झाली तर महागाई वाढली, पण त्या वस्तूमध्ये 2 फीचर ॲड झाले, आणखी कन्व्हिनियंट झाली, टेक्निकली आणखी सोफेस्टिकेटेड झाली, तर तो जीवनाचा स्तर वाढला 400 रुपयाचा. गॉट इट? हा जीवनाचा स्तर वाढवता मग अशी तुम्ही उल्लेख केला की सर्वसामान्यांनी पैसा हा बँकेत, म्हणजे सेव्हिंग करायला हवी, बचत करायला हवी, की जेणेकरून व्यवहार हे पारदर्शक होतील. जास्त करून व्यवहार करायला हवा. बचत म्हणजे आपला खर्चानंतर राहिलेलं उत्पन्न. भारतीय माणसाच्या रक्तातच आहे की पांघरून पसरून हात बघून पाय पसरायचे. म्हणून भारताच्या माणसाला बचत करायला शिकवायचं कारणच नाही आहे, रक्तातच आहे आपल्या, पांघरून बघूनच आपण हात पाय पसरतो. अमेरिका युरोपमधली लोक उलटी आहेत की हात पाय पसरायचे आणि दुसऱ्याचं जमल्यास पांघरून ओढून घ्यायचं. भारताचे ते रक्तातच नाही आहे. त्यामुळं भारताचा माणूस हा बचतीकडेच असतो, कारण त्याला मुलीचं लग्न करायचं आहे, मुलांची शिक्षण करायचं आहे, कारण तो कुटुंब व्यवस्थेशी जोडला आहे. भारतीय माणूस एकट्यासाठी कधीच जगत नाही. आपण 130 कोटी भारतीय फक्त एका गोष्टीला सामायिक जोडले, आपल्या परिवार व्यवस्थेशी. आपण कोणासाठी जगतो? आपले आई बाप भाऊ बहिणी, आपली ती जबाबदारी आहे. आपली जबाबदारी नाही, ती आपली लाईफची कमिटमेंट आहे. आपण परिवारासाठी जगणारी माणसं आहोत. त्यामुळे आपले पांघरून बघूनच आपण पाय पसरतो. भारतीय माणसाला बचत करायची सांगण्याची गरज नाही. पण कालचा जो निर्णय झालाय त्याची झळ आता सर्वसामान्य लोकांना पोहोचतीये, तर त्याबद्दल काय? ही झळ नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं ना की एखाद्या गंभीर रोगावर, आजारावर जे उपचार सुरू होतात तेव्हा ती थोडासा तो आहे. जसे हे डायव्हर्शन कधीपर्यंत येत आहे, कारण ती रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, तो रस्ता जोपर्यंत चांगला होतो तोपर्यंत, नाहीतर अशाच व्हेकलमध्ये रोजचा त्रास आयुष्यभर तोच बघायचा का? थोडा बायपास घ्यायचा, थोडा वेळ त्रास आहे तो.
हा रस्ता गुळगुळीत नवा तयार होणार आहे, ऑटोमॅटिकली छान होणार आहे. सगळे पैसे घरातली पुस्तकं जी आहेत ती लायब्ररीत जाणार आहेत, त्याच्यामुळं सगळ्यांना मिळणार आहेत ती. आता माझ्या घरात खूप पुस्तकं आहेत, त्याचा काय उपयोग आहे समाजाला? आपल्या जे खिशातल्या नोटा आपल्याशिवाय दुसऱ्या कोणाच्या उपयोगाला येत नाही जोपर्यंत आपण ते खर्च करत नाहीत. पण बँकेत गेल्यानंतर तो पैसा सगळ्यांच्यासाठी असतो. आपण जे पैसे खिशात घेऊन बसतो तिथे शेतकरी आत्महत्या करतात, त्यांना बँकेतनं मिळत नाही, मग त्यांना सावकाराकडे जायला लागतं त्या पैशासाठी. मग त्यांना महिन्याला 2%, 10%, 20% कर्ज घ्यायला लागतं, ते झेपत नाही. मग ते उत्पन्नाचं त्याचं जमत नाही गणित, त्यांना फाशी घ्यायला लागते. तो जर पैसा त्याच्यात गेला तोही हक्काने घ्यायला ना. आपल्या घरातला जेवणाचा डबा आणि हॉटेलमधलं जेवण याच्यात काय फरक आहे? सेम. हॉटेलमध्ये कुणी जाऊन सांगू शकतं, पब्लिक डोमेनमध्ये जातं. करन्सी ही प्रायव्हेट पोझिशनमध्ये राहू शकते, बँकेतला पैसा पब्लिक डोमेनमध्ये असतो, त्यामुळे तो सगळीकडे जाऊ शकतो. सर, हा पैसा तुम्ही असं म्हणताय की आता सर्वसामान्यांना तात्पुरती झळ बसणार आहे, नंतर फ्युचर टायमिंगमध्ये खूप याचा उपयोग होणार आहे. आता या निर्णयामध्ये सरकारी अधिकारी जर अडकले की त्यांच्याकडून काळा पैसा सरकारी अधिकाऱ्यांकडे जास्त प्रमाणात आहे असं जर समोर आलं आता या निर्णयामुळे, तर त्यांच्यावर सरकार त्यांना बडतर्फीचा त्यांच्यावर कारवाई करेल का, काय वाटतं? मी तुम्हाला एक आणखी एक सांगतो. मी समजा मी तंबाखू खूप खातोय, झाली मी खूप खाल्ली आणि मला आता कॅन्सर झाला. कॅन्सर झाल्यावर आपण कॅन्सरवर ट्रीटमेंट द्यायची आहे का मी तंबाखू खाल्ली म्हणून मला तेव्हाची शिक्षा द्यायची? आपण उपचार कशावर करू शकतो? आता भूतकाळावर करायचं का वर्तमान काळावर करायचं? तर एवढंच करता येतं की त्याचे पूर्ण साधन काढून टाकायचे पुन्हा. असं ब्लँकेट पॉलिसीमध्ये आता सगळंच जर एवढ्या मोठ्या प्रमाणात असेल, रिपेअरिंग कुठे करायची आणि रिप्लेसमेंट कुठे करायची ह्याला काही अर्थ असतो? आता हे अख्खं जर भ्रष्ट असेल तर त्याला रिपेअर करता येत नसतं. शिक्षा ही रिपेअरीचं साधन आहे, ते रिप्लेसमेंटसाठी नसतं. उलट आहे की आता ही व्यवस्थाच बिघडली आहे. आपण सगळे एका बसमध्ये बसलो आहे तर आपल्याला पुण्याला जायचं आहे, हे मुंबईला जायचं आहे, आणि ती बस जर नागपूरला निघून गेली तर कोण चुकलं? व्यवस्था. ड्रायव्हरही झोपलाय, 3 ड्रायव्हर बदललेत मध्येच. कुठल्या ड्रायव्हरला कळलंच नाही, चौकात एका ठिकाणी पाठीच नव्हती, त्या बिचाऱ्यांनी उजवीकडे घेतलं, डावीकडे वळायचं होतं, मग पुढे पाठच लागलं नाही, तो गेला तिकडे सरळ. उठून बघतोय तो आता नागपूरमध्ये, कोण चुकलायच्या? व्यवस्था चुकली ना, ड्रायव्हरही चुकला. कारण एवढ्याला आमच्या प्रवासात 4 ड्रायव्हर बदलले. जिथे पाट्या पाहिजे त्या पाट्या नव्हते, एकाला वाटलं ते असं ह्या रस्ता बरोबर त्यांनी तिकडे नेली गाडी. याच्यात लॉस तर जे गाडीत बसले त्यांचाच झाला ना, म्हणजे सर्वसामान्यांचाच लॉस झाला. सर्वसामान्य काय, पॅसेंजर मध्ये कोण सामान्य? सगळेच पॅसेंजर आहेत त्याच्यात, याच्यात सगळेच पॅसेंजर आहेत. आपल्याला हे काळ्या पैशाचे जे लोक मनस्ताप सहन करतात आणि ते रोज फेस करायला लागते, त्यांची वेगळ्या किमती आहेत, ते वेगळ्या किमती देतच असतात. कारण ते पॅसेंजर सगळेच चुकलेत आता, त्यातले ड्रायव्हर सहित. पटतंय का? मुंबईची बस जर दिल्ली नागपूरला गेली असेल तर सगळेच चुकले की नाही ड्रायव्हर सहित? सगळ्यांना झाला ना. मग आता कुणी कुणाला शिक्षा द्यायची? मूळ मुद्दा सर तसाच राहतो ना की हा पैसा मग गेला कुठे? जर तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांची जी होती ती गेली, कॅन्सर तयार झाला, त्याच्यात सगळ्यांनी किमती भोगल्या, सगळ्या शरीराने त्याचा त्रास सहन केला. माझ्या गळ्याला कॅन्सर झाला तर पायाला त्याचा त्रास सहन करायला लागतोय की नाही? पाय म्हणजे ते माझा रेबॉक्सचा शू घातलेला आहे मी त्याच्यात, पण गळ्याच्या कॅन्सरचा त्याच्यावर परिणाम होतोय का नाही? का पायाने म्हणायचं की माझं काय याच्याशी देणं घेणं? आपण एकाच देशाचे आहोत, 130 त्रास होणार, पायाला पायाचा त्रास होणार. ते कॅन्सरची ट्रीटमेंट करण्यासाठी पायालाच घेऊन जायला लागणार आहे हॉस्पिटलकडे, तो गळा एकटा जाणार नाही तिथे. असं आहे ते, आपण सगळे एकाच ह्याचे घटक आहोत. आपण 130 कोटीचं आपलं कुटुंब आहे, कुणालाही दोष देऊन हा प्रश्न सुटणार नाही. कॅन्सरवर ट्रीटमेंट करूनच हा प्रश्न सुटणार. कितीही नाकारलं पायाने की मी का जाऊ, मला थोडाच त्रास आहे, जायला लागेल मित्रा, कारण त्या शरीराचा भाग आहे आपण. तुम्ही म्हटले आता की याचा त्रास जरी घशाला असला तरी वेदना ह्या पायाला पण होणार आहेत. वेदना नव्हे, श्रम पायालाही करावेच लागणार आहे. बरोबर आहे, पायालाही श्रम करावेच लागणार आहेत. मग तुम्ही आता सांगितलं की ही अर्थक्रांतीची जी प्रोसेस होती ती खूप वर्ष तुम्ही काम करता या गोष्टीवर. खूप वर्ष नव्हे, 130 कोटीसाठी 16 वर्ष फार कमी आहेत. कारण त्याचे एका व्यक्तीचं आयुष्य बदलायचं नाही आहे, पूर्ण 130 कोटीला जर बदलायचं असेल तर हे 16 वर्षामध्ये फार कमी वेळ आहे. फक्त इतक्या लवकर ते घडते आम्हाला आश्चर्य वाटतं. म्हणजे आणखी 16 वर्ष लागतील असं गृहित धरून चालायला हवं का? हे मी तुम्हाला विचारणार आहे. आमचं वय आता भारताचं सरासरी वयमान आहे 70 वर्ष, तुमचं वय आहे 22 वर्ष, माझं वय आता 60, मला 10 वर्ष जगायचं आहे, तुम्हाला आणखी 50 वर्ष जगायचं आहे. घाई तुम्हाला आहे का मला आहे?
मला तर काय इतकी वर्ष गेले, 10 वर्ष अजून जाईल. तुम्हाला अजून 50 वर्षाची तयारी तुमची आहे का? अशा परिस्थितीत जगायची तुम्हाला इच्छा? इतक्या वर्षात दुसऱ्या कोणत्याच सरकारने हा निर्णय घेतला नाही असं ऐकण्यात आले की तुम्ही बऱ्याच लोकांपर्यंत हे प्रपोजल घेऊन गेला होतात, पण त्यांच्याकडून म्हणावं तसा रिस्पॉन्स मिळाला नाही. मोदी सरकारने हा ऐकलं किंवा पंतप्रधान मोदींनी हे ऐकलं आणि मग आता हा तातडीने निर्णय घेण्यात आला? तर काय वाटतं की आता इतक्या वर्षात बदल झाला नाही, इथून पुढे बदल होईल का? फक्त मी तुम्हाला तांत्रिक कारण सांगतो, कारण हे एक सरकार असं आहे की ज्याला पूर्ण बहुमत मिळालं आहे, त्याच्यामुळे राजकीय ताकद आहे. आधीच्या सरकारने ठरवलं जरी असतं तर याला इतक्या कुबड्या होत्या की एकाने नाही म्हटलं की ते पडलं असतं सरकार. हे खरं कारण आहे. आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला विचारतो की इतक्या तरुण लोकांनी तुम्ही कधी मागणी कधी केली आहे का सरकारकडे? इतके म्हणजे कसले अर्थशास्त्राचे कॉलेजेस आहेत, इतके सगळे युनिव्हर्सिटीज आहेत, इतके PhD आहेत, कोणती तुम्ही त्यांना विचारलं का की हे तुम्ही का नाही सजेस्ट करत आहेत? इतके शेतकरी आत्महत्या करतात आपले भाऊ, इतक्या लोकांना रोजगार नाही, हे उत्तर सरकारकडेच असतं, ते विचारवंतांकडे असायला हवं. त्यांनी जर उत्तरच नाही दिलं, डॉक्टरला माहिती आजार काय झाला, आजाराला माहिती आपल्याला काय, पण औषधं जर तयार नसेल तर डॉक्टर काय देईल?